एका वेळेची गोष्ट केशवपूर नावाच्या गावात सरला नावाची एक म्हातारी विधवा बाई आपल्या मुलगा आणि सुनेबरोबर राहत होती सरलाची सून जया स्वभावाने खूप वाईट होती ती रोज सरला यानं त्या कारणावरून भांडायची जयाचा नवरा किशन शहरामध्ये मजुरी करायचा त्यामुळे तो कधी, -कधी गावी यायचा किशन शहरातून घर खर्चासाठी गावाला पैसे पाठवायचा त्याबरोबरच दोन चिठ्ठ्याही पाठवायचा एक आपल्या आईसाठी आणि एक आपल्या बायकोसाठी पण जया सरलाचे पैसे देखील आपल्या जवळच ठेवून घ्यायचे असाच एक दिवस हे सरला देवी आणि जयाजींच्या नावावरती मनी ऑर्डर आहे हो हो द्या, द्या द्या दादा मला लवकर याच्यावर या सरला देवींची सही लागेल आणि मगच मिळेल आई आत्ता आराम करताय द्या मी त्यांचा अंगठा घेऊन येते एम हातारे लवकर या कागदावरती अंगठा लावून दे दादा मनी ऑर्डर आता मला द्या जया सगळे पैसे आपल्याकडे ठेवते आणि स्वतःसाठी आणि बिट्टूसाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन येते आई मला खूप भूक हे बघ मी तुझ्यासाठी काय काय खाऊ घेऊन आली समोसा कचोरी पॅटीस दोघ मिळून खाऊयात खूप मजा येईल अग सुनबाई जया मला खूप भूक लागलीये सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये जरा थोडस काहीतरी खायला मिळालं तर सारखी ह्या म्हातारीला कुठून भूक लागते हेच कळत नाही जेव्हा बघावं तेव्हा मा खाण्यावरती नजर असते हे घे आणि कचोरी तुला आता रात्रीपर्यंत काही खायला मिळणार नाही आणि तुला तर मी सांगितलं होतं की कपडे धुवून घे म्हणून तुझ्याकडून अजून कपडेही धुतले गेलेले नाहीयेत ही कचोरी खाऊन झाल्यावर चुपचाप सगळे कपडे धुऊन टाक नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल बिचारी सरला कचोरीचा तेवढासा तुकडा खाऊन काय पोट भरणार ती पुन्हा परत आपल्या कामाला लागते जयाचा नवरा शहरातून परत येणार होता जयाला माहित होत जेव्हा किशन सरलाला विचारेल तो तिला सगळे पैसे वेळेवर पाठवत होता ते तिला मिळत होते की नाही असा विचार करून जया थोडी घाबरते आणि ती सरलाला म्हणते ए म्हातारे जर तू तु तुझ्या तु 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 मुलाला सांगितलंस की त्यांनी पाठवलेले पैसे तुला मिळत नाहीत तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव ते तर एक दिवस राहून इथून निघून जातील त्यानंतर मी जे तुझे हाल करीन ना तू बघतच राहशील मग त्यामुळं स्वतःच्या मुलासमोर मुला दुखण्या खुपण्याची नाटक करू नकोस नाही मी मी किशन मी किशनला काही नाही सांगणार आई तुला तुला जे पैसे पाठवत होतो ते मिळत होते ना अरे तुम्ही पण ना काय विचारत बसता आईनं मी अगदी बरोबर पैसे देत होते हो ना आई हे घ्या गरम गरम भजी केले आहेत तुमच्यासाठी खाऊन घ्या किशन दोन दिवस राहून पुन्हा शहरात जातो जया पुन्हा आपल्या मूळ रूपात येते एक दिवस घरातलं सगळं काम करून सरला गिरणीमधून दळण घेऊन येत होती तेव्हा अचानक तिला चक्कर येते सायकल रिक्षातून चाललेली एक मुलगी तिला पाहते अहो दादा जरा माझी मदत करा बिचारी कोण आहे माहीत नाही सुमन हे तुझ्या बरोबर कोण आहे अग या रस्त्यात बेशुद्ध होऊन पडल्या होत्या मी त्यांना घेऊन आले इथे या शुद्धीवर आल्या वाटत आता कसं वाटतय तुम्हाला मी बरी आहे ग मुली तुझे खूप खूप उपकार मुली अहो आजी एवढा मोठा दळणाचा डबा तुम्ही एकट्याच उचलून घेऊन चालल्या होत्या तुमची मुलं किंवा दुसरं कोणी सरलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडू लागते <laughs> आजी काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता मला वाटतं तुम्ही कुठल्या तरी अडचणीत आहात काय सांगू पोरी मी माझ्या आयुष्यातच हरलीये बघ सरलाचा दुःखाचा बांध फुटतो आणि ती आपलं सगळं दुःख त्या दोन्ही मुलींना सांगते आता या दुनियेत मला जगण्याची अजिबात इच्छा नाहीये बघ <laughs> आजी असा विचार करू नका तुम्ही असं नाराज होऊ नका ना आता तुम्ही तुमच्या सुनेकडे परत जाऊ नका तुम्ही, तुम्ही इथेच राहा मुली तू खूप चांगली आहेस बघ देव तुझ भलं करो तू इथेच गावात राहतेस का हो आजी मी मेहंदीवाली आहे मी मेहंदी काढण्याचं काम करते आणि आजूबाजूच्या गावात आणि शहरात मेहंदी काढायला जाते अगं मी पण हे काम शिकू शकते का हो हो का नाही बिलकुल आणि ही तर खूपच चांगली गोष्ट आहे आमच्या ग्रुप मध्ये याल मी तुम्हाला मेहंदी काढायला शिकवेन सरला आता त्या मुलींबरोबरच राहू लागली होती आणि काही दिवसातच ती खूप चांगली मेहंदी काढायला शिकली तिकडे जया सरला खूप दिवसांपासून घरी आली नाही म्हणून जरा घाबरते ही म्हातारी गेल्या कित्येक दिवसांपासून कुठे गायब झालीये मला तर काही कळतच नाहीये बिट्टूच्या बाबांनी आम्हाला अचानक शहरात बोलवलंय तिकडे जाऊन मला आता हेच सांगावं लागेल की या म्हातारीची तब्येत बरी नव्हती म्हणून घेऊन आले नाही जया बिट्टूला घेऊन किशनकडे शहरात जाते काय झालं जया आई नाही आली तुझ्या बरोबर आहो ते आईंची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही घरीच थांबा नाहीतर प्रवासामुळे उगाच त्या अजून दमल्या असत्या आणि उगाच झाली असती पण तुम्ही अचानक इथे आम्हाला का बोलवलं अगं ते आमच्या साहेबांच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळं त्यांनी सांगितलं की वरच्या कामासाठी जर कोणी मिळालं तर बरं होईल म्हणून तुला बोलवून घेतलं आणि आई पण माझ्या थोडे दिवस राहिली असती म्हणून बोलावलं चल मी तुला मालकिण बाईंना भेटवतो अरे किशन आज मेहंदीचा समारंभ आहे त्यामुळे आज जी काही कामं असतील ती सगळी पटापट उरकून घे जेवढी काही पाहुणे मंडळी येतील त्यांच्या स्वागतात जरासुद्धा दिरंगाई नको तुम्ही काळजी करू नका बाई साहेब सगळं नीट होईल ही माझी बायको आहे मी हिला गावाहून बोलवून घेतले ही सगळं सांभाळून घेईल जया मेहंदी समारंभासाठी सगळ्या कामाची तयारी सुरू करते सगळे पाहुणे यायला लागतात अगर रुजा मेहंदीवाली अजून नाही आली किती वाजताची वेळ दिली होतीस मम्मी माझं त्यांच्याशी बोलणं झालंय बस येतीलच आता एवढ्यात ये बघ ते बघ त्या आल्याच आई ही ही इथे कशी आणि ते मेहंदीवाल्या मुलींबरोबर आई इथ जया तू तर म्हटली होतीस आई आजारी आहे हा मग आई इथं मेहंदीवाल्या मुलींबरोबर काय करतीये मला काही समजणं असं झालंय मी आईकडेच जातो आई तू इथं या सगळ्यांबरोबर किशन बेटा तू अ, तुम्ही इकडे माझ्या बरोबर या मी तुम्हाला सगळं सगळं सांगते ही मुलगी सांगेल तुम्हाला माहित नसेल तुमच्या बायकोने तुमच्या आईवरती खूप अत्याचार केलेत त्यामुळे या बिचाऱ्या त्यांचं घर सोडून आमच्या बरोबर खूप मोठ्या मुश्किलीनी राहायला तयार झाल्या सुमन किशनला सगळं खरं खरं सांगते तेव्हा सरलाच्या डोळ्यात पाणी येतं किशन सगळ्यांबरोबर आपल्या घरी येतो तेव्हा जया तुला लाज वाटली पाहिजे तू माझ्या आई बरोबर इतकं वाईट वागलीयस तुझ्या माझ्या आईला दारोदारी भटकावं लागतंय आता मी तुझ्या बरोबर एक क्षणही नाही राहू शकणार बिट्टूला मी सांभाळीन तू आत्ताच्या आत्ता तुझ्या माहेर निघून जा असं नका कशी राहीन मला माफ करा मला माफ करा चूक झाली आई मला माफ करा किशन बेटा मी कोणावरही नाराज नाहीये जयाला तू माफ कर चुका माणसांच्या हातूनच होतात बाळा मी जयाला माफ केले किशनजी तुम्ही काळजी करू नका तुमची आई आता आमच्या बरोबरच काम करेल त्या दिवसानंतर जयाने आपलं वागणं बदललं सरलाने मेहंदी काढणं नाही सोडलं तिने आपलं मेहंदी काढण्याचं काम सुरूच ठेवलं जयाला आता आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता ती पण आता सरलाची खूप काळजी घ्यायची संध्याची काळजी वाढतच चालली होती संध्याचा नवरा दिनेश ज्या गॅरेजमध्ये नोकरी करत होता त्या मालकाने गॅरेज अचानक विकलं आणि दिनेशची नोकरी गेली गेल्या दोन महिन्यापासून रोज नोकरी शोधायला जातोय पण सगळीकडे आधीपासूनच लोक काम करत आहेत आता एका गॅरेजमध्ये बोलून आलोय पण तिथला मालक रोज पन्नास रुपये देईन म्हणतोय काय करणार मजबूर आहे म्हणून हो म्हणून आलोय रवी आणि तानियाच्या शाळेचे बूट आणि ड्रेस आणायचेत खूप वेळा टीचरने सांगितलंय फोनवर काय करू पन्नास रुपये रोज मिळतील त्यातून घराचा खर्च भागवायचा की मुलांच्या शाळेचा तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल तुम्ही जेवून घ्या एक मिनिट माझा फोन वाचतोय कशी आहे साई मी ठीक आहे ग अग ऐक तुझ्या आजीची तब्येत बरी नाहीये ती तुझी खूप आठवण काढत होती तिला तरी आपल्याशिवाय कोण आहे ग तुझे आजोबा गेल्यानंतर तर ती अगदीच एकटी पडली आहे तू येशील माझ्याबरोबर जयपूरला आजीला भेटायला हो गई मला पण खूप वाटतं आजीला भेटावंसं मुलंही भेटतील आजीला भेटून खूप वर्ष झाली आहेत रवी जेव्हा झाला होता तेव्हा ती येणार होती पण तेव्हा तिला जमलं नाही आई मला आठवत आहे माझं आणि दादाचं लहानपण सगळं आजीच्याच घरी गेलंय तुला आठवतंय मी एकदा आजीच्या घरी गेले होते तेव्हा आजी तू या काय करतीयस अगं बाळा मी झाडावरच्या कैऱ्या काढतीये मग या कैऱ्यांचं मी लोणचं पन्ह चटणी तयार करीन अच्छा हे करायचंय तुला बरं थांब मी आत्ता झाडावर चढून तुला कैऱ्या काढून देते अरे वा संध्या तू तर खूप साऱ्या कैऱ्या तोडून आणल्यास की चल आता मी तुला लगेचच यातली एक कैरी कापून तिखट मीठ लावून देते आहे ना चटपटीत आई आजही ती कैरीची चव जिभेवर आहे ग आजीच्या बागेतल्या कैऱ्या आजही आठवतात ठीक आहे मग आपण उद्या जाऊया दुसऱ्या दिवशी संध्या आपल्या आई आणि मुलांबरोबर आजीकडे जाते संध्या किती वर्षांनी बघतीये ग बाळा तुला बघ मी तुझ्यासाठी ताटात काय ठेवलंय ते कैरीची चटणी आणि तिखट मीठ लावलेली कैरी अरे वा आजी मुलांना हे बघा लहानपणी मी हे खूप खायची रवी आणि तानियालाही या कैऱ्या खूप आवडतात आजी आम्ही या कैऱ्या आमच्या घरी पण घेऊन जाऊ शकतो का हो हो नक्कीच शकता आई आम्ही अशी कैरी आधी खाल्लीच नाही आजी आज खूप दिवसांनंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाय ग अग संध्या बाळा तू रडतीस का सगळं ठीक तर आहे ना जावई बापूंचं काम कसं चाललंय संध्या रडत रडत आपली सगळी कहाणी आजीला सांगते संध्या तुला काळजी करायची अजिबात गरज नाही मी तुला एक अशी वस्तू देते ज्याच्यातून तू तु तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतेस आणि चांगले पैसे कमवू शकतेस हे घे हे माझ्याकडे काही कैऱ्यांच्या बिया आहेत या तू तु तुझ्या घरच्या अंगणात लाव काही दिवसातच या झाडांना मोठमोठ्या कैऱ्या लागतील मग तू त्या विकून आरामात पैसे कमवू शकतेस आणि घरातला खर्च भागवू शकतेस खरच आजी हे तर खूपच छान होईल मग तू तर माझा खूप मोठा प्रश्न सोडवला साजी संध्या अग या काही साधारण बिया नाहीयेत या बिया मला एका साधू महाराजांनी खूप वर्षांपूर्वी दिल्या होत्या आणि याच बियांच्या चमत्कारामुळे आपल्या बागेत कैऱ्यांची एवढी झाडं बहरली आहेत आज तुला या बियांची खूप गरज आहे म्हणून मी तुला हे अद्भुत चमत्कारी बिया देतीये आपल्या आजीकडून कैरीच्या त्या चमत्कारी बिया घेऊन संध्या आपल्या घरी परत येते आणि ती त्या बिया आपल्या घरातल्या अंगणात लावते काही महिन्यानंतर त्या चमत्कारिक बियांची मोठी मोठी झाडं होतात आणि त्या झाडाला खूप साऱ्या कैऱ्या लागतात आई आपल्या झाडाला किती कैऱ्या आल्या आहेत ना आई तू पण आम्हाला आजीसारखंच कैरीला तिखट मीठ लावून दे ना आणि तू पण कैरीची चटणी पन्ह आणि लोणचं तयार कर हो हो बाळांनो नक्की करते आधी आपल्याला या कैऱ्या तोडून या बॉक्स मध्ये भरायला लागतील मला आधी एक हातगाडी भाड्याने घ्यायला हवी म्हणजे मला रोज या कैऱ्या तिथे हातगाडीवर कैऱ्या ठेवून विकू लागली लोकांना तिच्या गाडीवरच्या लोणचं घातलं मी आणि एक आठवड्यातच संपलं खूपच छान आहेत तुझ्याकडच्या कैऱ्या हो हो अगदी खरंच मी पण आत्ताच कैऱ्या घ्यायला आलीये मी पण आता कैऱ्याच घ्यायला आलीये मी कैरीची चटणी आणि गुळांबा केला दोन दिवसातच संपला संध्या मला आता दोन किलो कैऱ्या अजून दे हो ताई आता देते लगेच हे परमेश्वरा तुझे खूप उपकार आहेत निदान मी हे काम करून दिनेशची मदत तरी करू शकते आणि सगळ्यात मोठे आभार तर आजीचे मानले पाहिजे तिच्यामुळे माझा हा प्रश्न सुटला गेला सगळ्यात आधी मी या पैशातून आई आणि आजीसाठी छान साडी आणि चप्पल घेऊन जाते त्या दोघीही खूप खुश होतील संध्याच्या आजीने दिलेल्या कैऱ्यांच्या बियांमुळे उगवलेली झाड वर्षभर फळ देणारी होती त्या झाडावर नेहमीच कैऱ्या यायच्या हळूहळू संध्याच्या कैरीचा बिझनेस खूपच वाढला संध्याने या कैऱ्यांची चटणी लोणचं मुरांबा बनवण्याचा कारखाना सुरू केला आणि तिच्या कारखान्यात तिने गरीब गरजू लोकांना काम दिलं आपल्या मेहनतीने संध्याने यश मिळवलं आणि आपल्या नवऱ्याचं व मुलांचं स्वप्न पूर्ण केलं बेस्ट बॉडीज हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा बघत राहा बेस्ट बडी <laughs>